नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण चैप्टर 5 ऑपरेशन ऑन रैशनल नंबर क्लास 7 मैथमेटिक्स तर प्रैक्टिस सेट 22 पाहणार आहोत। कैरी आउट फॉलोइंग एडिशन ऑफ रैशनल नंबर, आपको रैशनल नंबर से एडिशन्स कराए तो आता अपन पाहू। फर्स्ट जे एग्जांपल है 5/36 +6/46। आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला डिनोमिनेटर इक्वल करावा लागतो। त्याच्यासाठी आपल्याला 36 आणि 42 या दोघा नंबरचे एलसीएम आपल्याला काढावे लागतील। तर याला सॉल्व करताना 36 आणि 42 दोघा इवन नंबर आहे, 2 ने डिवाइड करू। 2 ने 36 ला डिवाइड केला 18 येईल, 2 ने 42 ला डिवाइड केला 21 येईल। आता दोघांना 3 ने डिवाइड होईल, 3 ने 18 ला डिवाइड केला 6, 3 ने 21 ला डिवाइड केला 7। ठीक है, आता कुठल्याही कॉमन नंबर ने 6 आणि 7 ला डिवाइड होणार नाही। आता जो एलसीएम आहे यांचा, तर जे 2 आणि 3 तर कॉमन आहेत आणि 6 × 7 त्याला मल्टीप्लाई करायचं, तर याचा मल्टीप्लिकेशन आला 252। 2 × 3 = 6, 6 × 6 = 36, 36 × 7 252। तर डिनोमिनेटर काय आहे दोघं रॅशनल नंबरचा 252 यायला पाहिजे। त्यानुसार तर जो 5/36 आहे याचा जो डिनोमिनेटर आहे तो आपल्याला 252 आणायचा आहे, तर 36ला 7 ने मल्टीप्लाय करायचं, तसंच 5 लाही करायचं, कारण न्यूमरेटर डिनोमिनेटर दोघांना आपल्याला एकाच नंबरने मल्टीप्लाय करायचं। 7 ने काय केलं, कारण 36 × 7 252 येतो, मग 5 7 जा किती आलं 35। त्याचप्रकारे सेकंड जो रॅशनल नंबर होता 6/42, तर 42ला आपण जर 6 ने मल्टीप्लाय केला तर 252 येतो, म्हणून 6लासुद्धा 6 नेच करावं लागेल। 6 × 6 = 36, 42 × 6 = 252। ठीक आहे, आता दोघं नंबर्स जे होते रॅशनल नंबर त्याचे आपण डिनोमिनेटर इक्वल केलेले आहेत, तर त्याला लिहिताना 5/36 + 6/42 = 35/252। 5/36 = 35/252 + 6/42 = 36/252। डिनोमिनेटर इक्वल झाले, डिनोमिनेटर 1 टाइम्स लिहून घ्यायचं, न्यूमरेटरचं मात्र ॲडिशन करायचं। 35 + 36 कितीला 71/252। तर या पद्धतीने हे एक्झाम्पल्स आपल्याला सॉल्व करायचे आहेत। प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये त्यांचं कन्वर्ट करू, तर बघा हा जो डिनोमिनेटर आहे हा जो होल नंबर आहे 1 त्याला मल्टीप्लाय करतो 1 × 3 प्लस तो जो न्यूमरेटर आहे 2 तो लिहायचा अपॉन डिनोमिनेटर, म्हणजे 3 ॲज इट इज लिहायचा, प्लस 2 × 5 2 आणि 5 मल्टिप्लिकेशन होतं, प्लस 4/5। त्यानंतर 1 × 3 3 होतं, 3 + 2 5 होईल, 5/3 2 × 5 10 10 + 4 14/5। आता बघा 5/3 + 14/5 हे प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये आलेले आहेत, तर याचं आता आपण डिनोमिनेटर इक्वल करणार आहोत। आता 3 आणि 5 एलसीएम 15 येतो, म्हणून जिथं आपल्याला 3 दिसतोय तिथं डिनोमिनेटर 3 आहे, तिथं न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर दोघांना 5 ने मल्टीप्लाय करायचं, आणि सेकंड जो रॅशनल नंबर आहे 5 डिनोमिनेटर आहे, तिथं न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला दोघांना 3 ने मल्टीप्लाय करायचा। 5 × 5 = 25/15 14 × 3 = 42/15 डिनोमिनेटर इक्वल 1 टाइम्स लिहायचा, 25 + 42 = 67/15 हे आपल्याला ॲन्सर मिळालं। एक्झाम्पल जे 3 दिलेलं आहे ते तुम्हाला होमवर्क असेल, आणि एक्झाम्पल 4 हे तुम्हाला होमवर्क असेल, हे तुम्ही सॉल्व करायचे। आता क्वेश्चन 2, कॅरी आउट फॉलोइंग सबट्रॅक्शन इन्व्हॉल्विंग रॅशनल नंबर। तर आपण आता सबट्रॅक्शन करणार आहोत। फर्स्ट जे एक्झाम्पल दिलं आहे 7/11 − 3/7, सबट्रॅक्शन करताना सुद्धा आपल्याला डिनोमिनेटर इक्वल करावं लागेल। इथं दोघं ठिकाणी डिनोमिनेटर जर बघितलं 11 आणि 7 आहे, त्यांचा एलसीएम 77 येतो, म्हणून 7/11 ला आपण 7 ने न्यूमरेटर डिनोमिनेटरला मल्टीप्लाय करायचा,
आणि जो 3/7 आहे त्याला आपण न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर दोघांना 11 ने मल्टिप्लाय करायचा. 7 7 49, 11 7 77, -3 11 33, 7 11 77. डिनोमिनेटर इक्वल झाला न्यूमरेटरचं सबट्रॅक्शन 49 मायनस 33/77. 49 मायनस 33 यांचं सबट्रॅक्शन जे येणार आहे 9 3 6, 4 3 1/77 हे त्याचं ॲन्सर आहे. ते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला होमवर्क असेल, सेकंड मधलं सेकंड होमवर्क असेल. आपण एक्झाम्पल नंबर 3 आता सॉल्व करणार आहोत. होल नंबरला मल्टिप्लाय करतो, प्लस जो न्यूमरेटर आहे तो लिहायचा, अपॉन न्यूमरेटर ॲज इट इज लिहायचा. 3 6 + 5/6 ॲज इट इज. आता 1 3 3 होईल, 3 2 5/3. 3 6 18 होईल, 18 5 23/6. डिनोमिनेटर आपल्याला इक्वल करावं लागेल. तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथं सेकंड रॅशनल नंबरला 6 डिनोमिनेटर आहे, फर्स्टचा 3 आहे. 3 मल्टिपलमध्ये 6 असल्यामुळे याला फक्त आपण 2 मल्टिप्लाय केला न्यूमरेटर डिनोमिनेटरला. होईल 23/6, 23/6 इक्वल झाला 10 - 23. आता बघा 10 - 23, तर साईन अपोजिट असल्यामुळे बिग नंबरमधनं स्मॉल नंबर मायनस करायचं आणि साईन बिग नंबरचं, तर 23 10 मायनस करायची, 13/6, आणि 13 निगेटिव्ह साईन येईल कारण -23 हा बिग नंबर होता. तसंच तुम्ही 4 जे एक्झाम्पल ते सॉल्व करायचं ते तुम्हाला होमवर्क असेल. आता पाहू मल्टिप्लाय द फॉलोइंग रॅशनल नंबर, क्वेश्चन 3. बघा मल्टिप्लाय करताना डिनोमिनेटर इक्वल करण्याची आवश्यकता नाही. न्यूमरेटर न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन आणि डिनोमिनेटर डिनोमिनेटरचं मल्टिप्लिकेशन, म्हणजे अंशांचा गुणाकार छेद छेदचा गुणाकार करायचा. 3 2 6, 11 5 55. सेकंड जे एक्झाम्पल दिले 12/5 मल्टिप्लाय बाय 4/15. तर 12 4/5 15. जर एखाद्या न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला सारख्याच संख्येने भाग जात असेल तर त्याला सिम्प्लिफाय करायचं, म्हणजे डिवाईड करायचं. तर बघा 12 आणि 15 3 टेबलमध्ये येतात दोघं, तर 3 4 12 आणि 3 5 15. तर वरती आहे तर तिथं 4 4 न्यूमरेटरला, डिनोमिनेटरला आहे 5 5, 4 4 16, 5 5 25. हे अशा पद्धतीने आपण त्याला सॉल्व केलं. एक्झाम्पल नंबर 3, -8/9 3/4. याला लिहिताना -8 3/9 4. तपा विद्यार्थी मित्रांनो 3 1 3 3 3 9, 3 आणि 9 दोघांना 3 डिवाइड होतो, 4 आणि 8 4 डिवाइड होईल, 4 1 4 4 2 8, -2 असेल, -8 म्हणून. तर -2 1/3 1, -2 1 -2, 3 1 3, हे त्याचा ॲन्सर आहे. फोर नंबरच्या एक्झाम्पलमध्ये जर बघितला 0 3 0 होतं आणि 6 4 24 होतं, तर 0/24 एक 0 असल्यामुळे त्याचा ॲन्सर काय मिळणार आहे आपल्याला, 0 मिळणार आहे. आता क्वेश्चन 4, राईट द मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स. मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स लिहायचं आहे आपल्याला, म्हणजे 2/5 त्याला फ्लिप करायचा. फ्लिप करायचा म्हणजे काय, तर त्याचा ॲन्सर येणार आहे 5/2, म्हणजे जो न्युमरेटर आहे तो डिनोमिनेटरला आणि जो डिनोमिनेटर आहे तो न्युमरेटरला. -3/8 आपण लिहू -8/3, -17/39 लिहू -39/17, 7 लिहू 1/7, आणि जे लास्ट आहे त्याला आधी फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करावं लागेल. लास्ट एक्झाम्पल दिलं आपलं -7 1/3, त्याला आधी कन्वर्ट करावं लागेल. तपा -7 3, -1/3, हे निगेटिव्ह साईन असल्यामुळे इथे सुद्धा निगेटिव्ह येणार आहे. -7 3, -21, -1/3, -22/3, त्याचं मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स येईल -3/22. तर ह्या पद्धतीचे ते एक्झाम्पल्स आपण सॉल्व केले आहेत. कॅरी आउट डिव्हिजन ऑफ रॅशनल नंबर. रॅशनल नंबर्स आहेत त्याचे डिव्हिजन्स आपल्याला करायचे आहे. तर फर्स्ट एक्झाम्पल दिलं आहे
40 अपॉन 12 डिवाइडेड बाय 10 अपॉन 4, 40 अपॉन 12 एज इट इज लिहायचं, म्हणजे फर्स्ट रॅशनल नंबर ॲज इट इज लिहायचा, जिथं डिव्हिजन आहे त्याला मल्टिप्लाय करायचा, अँड 10 अपॉन 4चा मल्टिप्लिकेटिव इन्वर्स, किंवा फक्त इन्वर्स म्हटलं तरी चालेल, किंवा फ्लिप करू त्याला, फ्लिप करू म्हणजे जो जो न्युमरेटर आहे तो डिनॉमिनेटरला, जो डिनॉमिनेटर आहे तो न्युमरेटरला, तर 4 अपॉन 10, नंतर पुढे लिहिताना न्युमरेटर न्युमरेटरचं मल्टिप्लिकेशन अँड डिनॉमिनेटर डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन, आता जर डिव्हिजन होत असेल तर त्याला डिवाइड करून घेऊ आपण, 10 1 10, 10 4 40, म्हणजे दोघांना 10 ने डिवाइड केलं, 4 आणि 12 दोघांना 4 ने डिवाइड करू, 4 1 4, 4 3 12, आता पहा 4 × 1 upon 3 × 1, 4 × 1 4 upon 3 × 1 3, तर 4 upon 3 त्याचं ॲन्सर आहे. सेकंड एक्झाम्पल जे आहे त्याच्यात, -10/11 / -11/10, -10/11 ॲज इट इज लिहायचं, डिव्हिजन ॲज मल्टिप्लिकेशन, याला फ्लिप करायचं, 10 - 10/11, ओके, निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह येतं, 10 × 10/11 × 11, 10 × 10 100, 11 × 11 121, हे त्याचा ॲन्सर आहे. एक्झाम्पल नंबर 3, विद्यार्थी मित्रांनो ह्याच प्रकारे आपलं जे एक्झाम्पल नंबर 3 हे तुम्हाला होमवर्क असेल, आता आपण एक्झाम्पल नंबर 4 सॉल्व करणार आहोत. लिहायचं डिव्हिजन ॲज मल्टिप्लिकेशन, -4चा मल्टिप्लिकेटिव इन्वर्स -1/4, न्युमरेटर न्युमरेटरचा मल्टिप्लिकेशन 2 × -1/3 × 4, तर 2 × -1 म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह होईल, 2 1 2 2 2 4, तर 1 × -1 - 1, 3 × 2 6, तर -1/6 हे त्याचं ॲन्सर आहे. सॉल्व करताना आधी याला प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करू, 2 × 5 + 1/5 डिवाइडेड बाय 5 × 6 + 3/6, 2 × 5 = 10, 10 + 1 = 11/5, डिवाइडेड बाय 5 6 = 30, 30 × 3 = 33/6, आता आपण डिनॉमिनेटर इक्वल करूया, 5 आणि 6 आहे यांचा LCM येतो 30, सॉरी डिनॉमिनेटर इक्वल करण्याची इथं गरज नाही, 11/5 डिव्हिजन आहे जे मल्टिप्लिकेशन आणि 6/33, कारण सेकंड जो रॅशनल नंबर आहे त्याचा मल्टिप्लिकेटिव इन्वर्स, तर न्युमरेटर न्युमरेटरचं मल्टिप्लिकेशन 11 × 6/5 × 33, 6 आणि 11 1 11 11 3 = 33, म्हणजे 11ला आणि 33ला दोघांना 11ने डिवाइड होतं, नंतर 3 1 3 3 2 6, न्युमरेटरकडे हे 1 × 2, डिनॉमिनेटरकडे हे 5 × 1, 1 × 2 2, 5 × 1 5, म्हणजे 2/5 त्याचा ॲन्सर आहे. तर जे एक्झाम्पल नंबर 8 आहे हे तुम्हाला सॉल्व करायचे आहे होमवर्क, ओके, 7 6 हे होमवर्क आहेत, याच प्रकारे ते तुम्ही सॉल्व करायचे आहेत.